त्यांच्या निवडण्याचा आज पहिला एक वर्ष पूर्ण जाता हो दिस असा या दिसात गोव्या राज्याचे भाग्य विधाते आणि पहिले मुख्यमंत्री आज आमची 50वी पुण्यतिथी साजरी करच्या खातीर आज आम्ही मोठ्या संख्येन हांगा हजर आहात. भाऊसाहेब बांदोडकर हे नाव तसे हळूहळू खंय तरी लोकांक विसरत पडला विसरत जोयता त्या खातीर आम्ही खंय तरी अशें ठरयला की आज परत एकदा भाऊसाहेबाचो उगडास ह्या नव्या पिढयेक करून दिव्या. भाऊसाहेब बांदोडकरान आमच्या गोव्या खातीर आणलेले प्रॉपर प्रकल्प भाऊसाहेबान गावागावांनी उभे केलेले मराठी शाळा भाऊसाहेब बांदोडकरान बांधलेले नवे नवे रस्ते हाचो खंय तरी आजच्या पिढयेक उगडास करून दिवचो हा. कारण कालांतरान बदल जायत वयता तशी तशी मनशाची विचार करण्याची आणि बघण्याची संकल्पनाही बदलत वयता. आज मोगो पक्षाक खंय तरी वाईट दीस येवपाची एज येल्या कित्याक तर आम्ही भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य जनते पर्यंत पावोवपाक खंय तरी नव्या म्हणजे नव्या पिढये पर्यंत पावोवपाक खंय तरी कमी पडला. तर ह्या वर्षा आम्ही संकल्प करूया की भाऊसाहेबाच्या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही असे ठरवूया की परत एकदा भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार घेऊन येणारो मुख्यमंत्री गोव्याच्या राजकारणात हाडूया. परत एकदा संकल्प करूया की जी साधारण 20 वर्षा पहिली जी सत्ता आमच्याकडे असेल महाराष्ट्रातील गोमंतक पक्ष सॉरी 30 वर्षा पहिली त्या सत्तेत कसे राजकारण चलताले भाऊसाहेब बांदोडकर कसे काम करतालो हे आम्ही गोव्याच्या जनतेक दाखवूया. आज तुम्ही मोठ्या संख्येन धरला आणि तशी शाळेची भुरगी हंगा जमल्या तांचो पेशन्स म्हाका पिड्ड्यार करचो ना म्हणून माझ्या भाषण म्हणजे दोन शब्द हांव थोडक्यात सोपयतात.